विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला भू हालचाली या प्रकरणातील काही भाग आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेला आहे। या ठिकाणी या भूगोलाचा अभ्यास करीत असताना तुम्ही लेक्चर ऐकत असताना तुम्ही तुमच्याजवळ पुस्तक ठेवणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी हा भाग समजणार आहे। भाग काय आहे? शीघ्र हालचाल। सर्व साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे वली पर्वत आणि गट पर्वत यांच्या निर्मितीस असलेल्या कारणीभूत काही क्रिया आहेत, त्यामध्ये वलीकरण क्रिया आणि विभंग क्रिया, त्याचप्रमाणे भू कवचामध्ये या क्रिया होत असतात आणि त्यातून प्रामुख्याने दोन प्रकारच्या शीघ्र हालचाली आपल्याला पाहत मिळतात। त्यापैकी पहिली हालचाल म्हणजे भूकंप होय। सर्व साधारणपणे या ठिकाणी तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे, थोडे आठवूया, इंडोनेशिया या देशात दिनांक 19 ऑगस्ट 2018 रोजी सुमारे 300 माणसे दगावली, त्यावेळेस अनेक इमारतींची पडझड झाली, रस्ते दुभंगले, सुनामी निर्माण झाल्या आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी बदल घडून आलेले आढळतात। आणि त्यावरतीच तुम्हाला या ठिकाणी पुस्तकामध्ये प्रश्न विचारलेले आहेत। पहिला अ आकडा आहे, वरील सर्व घटना कशामुळे घडल्या असतील? तर सहजरित्या तुम्हाला त्याचं उत्तर सांगता येईल, तर वरील सर्व घटना या भूकंपामुळे घडलेल्या आहेत। त्यातील आ या नैसर्गिक आपत्तीमध्ये नेमके काय घडले? सर्व साधारणपणे या नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रामुख्याने भूपृष्ठ हादरलं आणि भूपृष्ठात हादरत असताना त्या ठिकाणी ऊर्जा निर्माण झाली आणि त्यातून राख आणि विविध प्रकारचे विषारी वायू बाहेर पडले गेले आणि त्यातून प्रामुख्याने ते विषारी वायू पर्यावरणामध्ये मिसळले गेले आणि अशा प्रकारे या ठिकाणी या आपत्तीमध्ये नैसर्गिकरित्या असे घडून आले। त्यानंतर ई या नैसर्गिक घटनेतील ऊर्जा लहरीचे प्रकार सांगा। सर्व साधारणपणे या ठिकाणी तीन प्रकारच्या लहरी या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये आढळून येतात, त्यामध्ये प्राथमिक लहर त्याला प्रायमरी वेव्ज, त्यानंतर दुय्यम लहर याला सेकंडरी वेव्ज आणि तिसरा प्रकार म्हणजे भूपृष्ठ तरंग किंवा भूपृष्ठाच्या लगत भू हालचाल होणे म्हणजेच भूपृष्ठ तरंग होय। सर्व साधारणपणे पुढचा प्रश्न आहे, आकृती क्रमांक 19 निरीक्षण करा आणि चौकटीत नावे द्या। सर्व साधारणपणे चौकटीत विद्यार्थी मित्र तुम्ही या ठिकाणी लेक्चर ऐकत असताना पुस्तक घेऊन पुढं बसणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती लेक्चर ऐकत असताना माहिती लिहिणं गरजेचं आहे। मग आता या आकृती 19 या आकृतीमध्ये सर्वसाधारणपणे काय दाखवलेलं आहे? तर भूपृष्ठामध्ये किती खोलीवरती भूकंप होत असतो आणि त्याचं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि त्या चित्रात प्रामुख्याने कोष्टकामध्ये किंवा चौकोनात नावे तुम्हाला लिहायला सांगितलेली आहेत। त्यातील पहिल्या कोपऱ्यामध्ये भूपृष्ठ, त्यानंतर दुसऱ्या या वरच्या कोपऱ्यामध्ये भूकंप केंद्र, त्यानंतर खाली मध्यभागी इथं भूकंप लहरी, त्यानंतर पुढं प्राथमिक लहरी आणि त्याच्या खाली दुय्यम लहरी आणि इथं भूपृष्ठीय लहरी, अशी माहिती या ठिकाणी या आकृतीमध्ये दिलेली आहे आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला नावे द्यायला सांगितलेली आहेत। सर्व साधारणपणे या ठिकाणी भूकंप, तर आता आपण मूळ मुद्द्याला या ठिकाणी येऊया। सर्व साधारणपणे भूकंप म्हणजे काय? तर भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे हादरा किंवा हालचाल, त्यातून भूकंप अशी व्याख्या तयार होत असते। मग भूकंपाची व्याख्या कशी तयार करता येईल? तर पृथ्वीच्या भूगर्भामध्ये क्षणिक अडथळा निर्माण होऊन
त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी प्रामुख्याने भूपृष्ठ हादरते थरथरते आणि त्यातून जो भूभागामध्ये कठीण खडक मृदू खडक आहेत ते हलत असतात आणि त्यातून प्रामुख्याने भूकंप होत असतो। सर्वसाधारणपणे भूकवचात ज्या ठिकाणी हा भूकंप होत असतो त्याला भूकंप केंद्र किंवा भूकंप नाभी या नावाने ओळखले जाते। सर्वसाधारणपणे पुढे आणखी एक जरा विचार करा, या ठिकाणी पुस्तकामध्ये दिलेलं आहे, भूकंपाच्या वेळी भूकंप लहरी पृथ्वीच्या सर्व भागात पसरतात का? तुम्हास काय वाटते? तर सर्वसाधारणपणे तुम्हाला माहीत असेल की पृथ्वीचे तीन भाग आहेत, त्यामध्ये बाह्यावरण, मध्यावरण आणि प्रावरण। सर्वसाधारणपणे प्रावरणामध्ये जास्तीत जास्त भूकंप लहरी पसरत नाहीत का? तर तो भाग अतिशय टणकाचा स्वरूपाचा असतो। त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर असा काही प्रदेश आहे का जेथे भूकंप लहरी पोहोचतच नाहीत? तर पृथ्वीच्या मध्यभागी जो गाभ्याचा भाग आहे तो कसा आहे, टणक स्वरूपातील आहे। त्या टणक स्वरूपामध्ये प्रामुख्याने लहरी प्रवेश करीत नाहीत, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची लहर पोहोचत नाही। त्यानंतर पुढं आहे भूकंप प्रदेश। सर्वसाधारणपणे भूकंप लहरीचे तीन प्रदेश आहेत, त्यामध्ये मागाशीच सांगितलेलं आहे, प्राथमिक लहरी म्हणजे प्राइमरी वेव्ह, दुय्यम लहरी सेकंडरी वेव्ह आणि भूपृष्ठ लहरी म्हणजे भूपृष्ठ तरंग, भूपृष्ठालगत असणारी लहर, असे याचे तीन प्रकार पडतात। त्यातील प्रामुख्याने प्राथमिक लहरी या सर्व माध्यमातून प्रवास करीत असतात, परंतु दुय्यम लहरी फक्त घन भागातून प्रवास करतात। प्राथमिक लहरी सर्व माध्यमातून प्रवास करीत असल्या तरी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना त्या वक्रीभावनानं जात असतात। भूकंप स्थानापासून दूर असलेल्या भूकंप मापन केंद्रात भूकंप लहरीची नोंद होते, असे असले तरी काही विशिष्ट क्षेत्रात भूकंप लहरीची नोंद होत नाही, अशा प्रदेशात आपण भूकंप छायेचा प्रदेश असे म्हणतो। त्यानंतर प्रत्येक भूकंप छायेचे प्रदेश असेलच असं नाही, त्या ठिकाणी वेगवेगळी रचना आपणाला पाहत मिळते। भूकंप प्रदेश प्रत्येक वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो। आकृती क्रमांक 1-10 पहा, पी आणि एस लहरीचा भूकंप प्रदेश दर्शविला आहे। सामान्यतः अपिक केंद्रापासून 105 अंश अंतरापर्यंत कोणत्याही ठिकाणी भूकंपाच्या नोंदी होतात, तिथे येणाऱ्या पी किंवा प्रायमरी किंवा प्राथमिक लहर आणि दुय्यम लहर यांची नोंद घेतली जाते। मात्र अपिक केंद्रापासून 140 अंशांच्या पलीकडे असलेल्या भूकंप मापन केंद्रात स्थानकात येणाऱ्या जवळजवळ प्राथमिक लहरीची नोंद होते, परंतु दुय्यम लहरीची नोंद होत नाही। म्हणून अपिक केंद्रापासून 105 अंश ते 140 अंश दरम्यान प्रदेश दोन्ही प्रकारच्या लहरीसाठी भूकंप छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो। अपिक केंद्रापासून दूर 105 अंश ते 104 अंश दरम्यान पृथ्वीभोवती प्राथमिक लहरी भूकंप छायेचा पट्टा पाहायला मिळतो आणि सर्वसाधारणपणे यश दुय्यम लहरी भूकंप छायेचा प्रदेश हा विस्ताराने मोठा असतो। कोणत्याही अपिक केंद्रापासून एखाद्या भूकंप छायेचा प्रदेश तुम्ही काढू शकता। या ठिकाणी खाली जरा विचार करा, या ठिकाणी आकृती क्रमांक 1-10 लो लहरीचा भूकंप प्रदेश दाखवलेला आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी आताच वरती तुम्ही त्याची माहिती पाहिलेली आहे। त्याच्यानंतर त्याच्या खालचा भाग आहे, सांगा पाहू। आकृती क्रमांक 1-10 अ आ ई हे पृथ्वी पृष्ठावरील बिंदू आहेत। भूकंप आणि भूकंप छायेच्या प्रदेशानुसार त्याचे विश्लेषण करा। त्यातील अ हा प्रामुख्याने प्राथमिक आणि दुय्यम भूपृष्ठ लहरी यामध्ये येऊन पोचतात। त्यानंतर ब भूकंप लहरी पोचतात। क प्राथमिक व भूपृष्ठ लहरी
पोचतात व दुय्यम लहरी पोचत नाहीत। तर अशा प्रकारे या ठिकाणी ही माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे। त्यानंतर पुढचा भाग आहे, माहीत आहे का तुम्हाला भूकंपाच्या समान तीव्रतेची ठिकाणी तोडणाऱ्या नकाशावर काढलेल्या काल्पनिक ज्या रेषा असतात त्यांना समकंप रेषा या नावाने ओळखले जाते। त्याचप्रमाणे या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवा, मर्केली हे भूकंप मापनाचे प्रमाण भूकंपाची तीव्रता दर्शवते, तर रिश्टर प्रमाण हे भूकंपाची महत्ता दर्शवते। वरील दोन्ही परिणामांची उपयोगिता आणि मापनतंत्र भिन्न असते। मर्केली परिमाण हे रेषीय आहे, तर रिश्टर परिमाण हे लागीय मापन श्रेणीतील असते। पाच महत्तेच्या भूकंपात चार महत्तेच्या भूकंपापेक्षा 32 पट्टीने जास्त ऊर्जा असते। तर अशा प्रकारे खाली त्याचं विश्लेषण दिलेलं आहे। त्यानंतर पुढं आपण पाहणार आहोत की भूकंप कोणकोणत्या कारणाने होत असतो, भूकंपाची कारणे कोणती। सर्वसाधारणपणे पहिलं कारण आहे भूखंड पट्ट्यावर पडणारा ताण। तुम्हाला माहीत आहे की जगामध्ये एकूण खंडे किती आहेत, 7। त्या खंडांचा सरकण्याचा किंवा खंडांच्या ज्या कडा असतात त्या कडावरती ताण पडून, दाब आणि ताण पडून प्रामुख्याने त्यातून भूपृष्ठ हादरते, तरतरते, कंपयानमान होते आणि त्यातून प्रामुख्याने भूकंपाची निर्मिती होत असते। जर एखादं उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर हा जगाचा नकाशा आहे असं समजा, आणि सर्वसाधारणपणे आशिया खंड आणि भारताचा जो भाग आहे आशिया खंडाच्या खाली सरकत चाललेला आहे, म्हणजे सॉरी आशिया खंडाच्या वरती सरकत चाललेला आहे अशी ही प्लेट या ठिकाणी जात चाललेली आहे। त्याचप्रमाणे याला इथं कोपऱ्यामध्ये ऑस्ट्रेलिया खंड आहे, हे खंड इतर खंडापासून लांब तुटक स्वरूपात पळायला लागलेला आहे। त्यानंतर युरोप खंडाचा भाग, आफ्रिकेचा भाग प्रामुख्याने, तो सुद्धा भाग दुसरीकडे पळायला लागलेला आहे। त्यानंतर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेचा सुद्धा भाग या बाजूला पॅसिफिक महासागराच्या बाजूला पळायला लागलेला आहे। अशा प्रकारे भूखंडीय पट्ट्यावर जो ताण पडतो आणि त्यातून भूकंप निर्माण होत असतो। त्यानंतर दुसराकडे आहे ज्वालामुखीचा उद्रेक। मग आता तुम्हाला माहीत आहे की पृथ्वीवरती कोणत्या महासागराचा सर्वात जास्त खोलगट भाग आहे, तर जगामध्ये सर्वात खोल महासागर म्हणून पॅसिफिक महासागर म्हणून ओळखला जातो आणि पॅसिफिक जगातील सर्वात जास्त खोल भाग याच महासागरात आहे। त्यामुळं याच महासागरामध्ये प्रामुख्याने जास्तीत जास्त जमिनीचा कमकुवत भाग असल्याकारणानं याच पट्ट्यामध्ये जास्तीत जास्त काय आहे, ज्वालामुखी आहेत आणि ज्वालामुखीचे उद्रेकसुद्धा या ठिकाणी जास्तीत जास्त होत असतात। त्यानंतर अण्वस्त्र चाचणी। तुम्हाला माहीत आहे की मानवानं आपल्या स्वार्थासाठी काही पृथ्वीच्या भूगर्भातील महत्त्वाची मूलद्रव्ये वरती काढून त्या ठिकाणी त्यापासून अण्वस्त्र किंवा अणू किंवा अणुबॉम्ब बनवण्याची प्रक्रिया ठिकठिकाणी सुरू झालेली आढळते आणि त्यातून तुम्ही पाहता की जगामध्ये अणुबॉम्ब बनवण्याची स्पर्धाच चाललेली आढळते। मग एखादं तुम्हाला उदाहरण सांगितलं तर त्यातून आपणाला कल्पना येईल की भारत या देशानं राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी पहिल्यांदा अणुचा स्फोट केला। असे अनेक देश किंवा अशा अनेक देशांनी आपापल्या देशामध्ये प्रामुख्याने अणुस्फोट केलेले आढळतात आणि त्यातून प्रामुख्याने काय होत असते, अणुस्फोट झाल्यानंतर काही काळ भूपृष्ठ हादरते, तरतरते आणि त्यातून भूकंपाची निर्मिती होत असते। त्यानंतर खाणीतील स्फोट। सर्वसाधारणपणे तुम्हाला माहीत आहे की मानवानं आपल्या स्वार्थासाठी पृथ्वीच्या भूगर्भातील महत्त्वाची जी मूलद्रव्ये आहेत ती बाहेर काढण्यासाठी खाणी तयार केलेली आहेत आणि त्या खाणीमध्ये प्रामुख्याने जे सुरुंगाचे स्फोट केले जातात त्या स्फोटामुळं जास्तीत जास्त प्रामुख्यानं भूपृष्ठ हादरते, तरतरते आणि त्यातून भूकंपासारखी भूकंपाची निर्मिती होत असते। त्यानंतर तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे की मानवानं आपल्या स्वार्थासाठी जगामध्ये ज्या ज्या मोठ्या नद्या आहेत त्या मोठ्या नद्यांच्या भागावरती काय केलेली आहेत, मोठमोठी धरणे बांधलेली आहेत आणि
ती धरणे बांधून प्रामुख्याने ज्या ठिकाणी पाण्याचा प्रचंड प्रमाणात साठा आहे त्या पाण्याच्या भूपृष्ठालगतच्या भागात काय झालेलं आहे, तर त्या पाण्याचा दाब आणि ताण त्या भागावरती पडून प्रामुख्याने काय वेळेला त्या ठिकाणी त्यामध्ये पाणी बेगेमध्ये शिरते. आणि तुम्हाला नियम माहीत आहे, जसे जसे आपण भूपृष्ठामध्ये जावे तसतसे तापमान काय होत जाते, वाढत जाते. त्यामुळं ते पाणी त्या ठिकाणी त्या बेगेमध्ये गेल्यानंतर त्या पाण्याची वाफ बनते आणि नंतर त्या ठिकाणी काय होत असते, ती वाफ वरती निघण्याचा प्रयत्न करते, परंतु त्याला वरती निघण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी भूकंप निर्माण होत असतो. जर आपण उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या जवळचं उदाहरण सांगता येईल. ज्यावेळी 1965-66 कोयना धरण बांधून पूर्ण झाले आणि पहिल्याच वर्षी कोयना धरणाची काय केलेली पाण्याचा साठा केला, त्यामुळं त्या ठिकाणी त्या नदीच्या भागामध्ये जो भूपृष्ठलगतचा जो भाग होता त्या ठिकाणी पाण्याचा दाब पडला आणि ताण पडला आणि त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच कोकणाच्या बाजूला काय झालेलं आहे, प्रचंड अशी भूकंपामुळं भेग पडलेली आढळते. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपणाला भूकंपाची कारणे ही सांगता येतील. त्यानंतर भूकंपाचे जागतिक वितरण, सर्वसाधारणपणे भूकंप आणि ज्वालामुखीचे जे प्रदेश आहेत तेच प्रामुख्याने भूकंप प्रदेश आहेत. उदाहरणार्थ पॅसिफिक महासागराचे अग्निकंकण हा तुम्हाला सांगितलं तर जगाताना कसे आणलेलं नाही, परंतु या ठिकाणी उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, इथं ग्रीनलँड, इथं ॲटलांटिक महासागर, इथं युरोप खंड, त्याच्याखाली आफ्रिका, त्यानंतर इथं हा आशिया खंडाचा भाग, त्याचप्रमाणे आशिया खंडाला लागून प्रामुख्याने इथं कोपऱ्यामध्ये ऑस्ट्रेलिया, तर अशा भागामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी जर तुम्हाला पॅसिफिक महासागराचा अग्निकंकण जर दाखवायचं झालं तर हा असा बरा मोठा पॅसिफिक महासागराचा पूर्व किनारपट्टीचा भाग कमकुवत आहे. आणि आता तुम्हाला माहीत आहे या कमकुवत भागामध्ये देश आहेत त्या ठिकाणी प्रामुख्याने ज्वालामुखीचे उद्रेक, त्याचप्रमाणे भूकंपाचे पट्टे, त्याचप्रमाणे हा पट्टा असा मध्यभागी पुढं भारताच्या हिमालय पर्वत राज्यावरून पुढं इकडं भूमध्य सागरापर्यंत, त्याचप्रमाणे ॲटलांटिक महासागराच्या भूपृष्ठालगत किंवा तळालगत प्रामुख्याने आयसलँड बेटापासून ते दक्षिण ॲटलांटिक महासागरामध्ये प्रामुख्याने भूकंपाचं क्षेत्र आढळते. त्याचप्रमाणे उत्तर अमेरिकेच्या आणि दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरती प्रामुख्याने भूकंपाचे क्षेत्र आढळते. त्यालाच आपण पॅसिफिक महासागराचे अग्निकंकण या नावाने ओळखतो. मध्य ॲटलांटिक रांग या ठिकाणी आत्ताच सांगितले की उत्तरेकडील ग्रीनलँडजवळील आयसलँड बेटापासून ते दक्षिणेकडच्या भागापर्यंत संपूर्णतः ॲटलांटिक महासागरामध्ये एक ॲटलांटिक पर्वतरांग आहे. त्या पर्वतरांगेत प्रामुख्याने भूकंपाचे पट्टे पाहावयात मिळतात. मध्य खंडीय पट्टा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की आत्ता असाच हा भाग तिरकस स्वरूपात भारताच्या हिमालय पर्वतराजावरून हा पुढत असा कुठपर्यंत तिरकस स्वरूपात पट्टा जातो, तर भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र आणि तसाच पट्टा पुढं इकडं आयसलँड बेटाकडे जात असतो. तर अशा प्रकारे आपण भूकंपाचे जागतिक वितरण याविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. आणि त्याच्या पुढचा भाग काय आहे, तर जगामध्ये जी ज्या ज्या ठिकाणी भूकंप झालेले आहेत अशी काही उदाहरणं तुम्हाला मी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. 1923 जपानमध्ये जो भूकंप झाला त्या भूकंपामध्ये मालमत्तेचे नुकसान, त्याचप्रमाणे लाखो लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आढळतात, त्याचप्रमाणे वित्त नुकसान झालेले आढळते. त्यानंतर दुसरं उदाहरण सांगता येईल, 1991 भारतात उत्तर प्रदेशात भूकंप झालेला होता, त्यावेळी घरे व वाहतूक मार्गामध्ये बदल झालेला आढळतो. त्यानंतर अनेक प्रकारची घरे नष्ट झाली, मालमत्ता नष्ट झाली. त्यानंतर तिसरं उदाहरण सांगता येईल, 30 सप्टेंबर 1993 महाराष्ट्रातील तुम्हाला माहीत आहे की लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रामुख्याने जो भूकंप झालेला होता, आता कोणालाही वाटलं नव्हतं की या ठिकाणी भूकंप होईल, परंतु या ठिकाणी भूकंप झालेला होता. त्या भूकंपामध्ये जवळजवळ 7,500 लोक
मरण पावलेले होते आणि जवळजवळ 16,000 पेक्षा जास्त लोक जखमी झालेले होते. मग या भागामध्ये जी गावे होती, उदाहरणार्थ किल्लारी, सास्तूर, चिकमंगळूर, रात्रीच्या वेळी लोक जेवण करून गाढ झोपी गेलेले होते आणि रात्रीच्या वेळीच हा भूकंप झालेला आढळतो. आणि या भूकंपाच्या वेळी प्रामुख्याने संपूर्णतः मातीच्या इमारती असल्याकारणानं त्या संपूर्ण जमिनीद्वस्त झाल्या आणि त्या ठिकाणी प्रामुख्याने 7,500 लोक मरण पावले. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण सांगता येईल की या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आहे, ऑस्ट्रेलियाच्या वरती पापुआ न्यू गिनी आहे. पापुआ न्यू गिनी हा सुद्धा भूकंपग्रस्त क्षेत्र आहे. या ठिकाणी रात्रीच्याच वेळी या ठिकाणी सुद्धा पापुआ न्यू गिनी बेटाच्या भागात रात्रीच्या वेळी भूकंप होण्यामुळं किती हजार लोक त्या ठिकाणी मरण पावलेले होते, तर 60,000 जास्त लोक त्या ठिकाणी मरण पावलेले आढळतात. त्यानंतर पुढचं उदाहरण सांगता येईल, 1967 प्रामुख्याने कोयनानगर या ठिकाणी भूकंप होऊन जमिनीस प्रचंड अशी मोठी भेग पडली. त्यानंतर 1 फेब्रुवारी 1994 रोजी पश्चिम महाराष्ट्रात भूकंप झाला. मग या पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य भूकंपाचं केंद्रबिंदू कुठं होतं, तर गुजरात राज्यातील भूज या ठिकाणी केंद्रबिंदू होता. आणि भूज या ठिकाणी लोक नेहमीप्रमाणे रस्त्याने जात येत होते आणि त्यावेळी कुठला तरी सण उत्सव होता आणि शाळेची प्रभात फेरी निघालेली होती. अशा अपूर्ण एकदम कमी अंतराचा रस्ता होता आणि सभोवती घरे उंचच्या उंच होती. मग ही प्रभात फेरी जात असताना प्रामुख्याने त्या मुलांच्या अंगावरती त्या इमारती पडल्या गेल्या. तर अशा प्रकारे अनेक आपणाला भूकंपाची माहिती या ठिकाणी सांगता येईल. तर राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहू. नमस्कार.